मुस्लिम बहुल भागात मागील 3 महिन्यांपासून विद्युत मीटर तपासणी होत असून बिघडलेले विद्युत मीटर घेऊन जात आहेत, परंतु त्या बदल्यात दुसरे नवीन मीटर देत नाहीत, तसेच मनमानी विद्युत बिल आकारत आहेत। या मनमानी कारभाराविरुद्ध काँग्रेसचे यासिर भारती यांनी विद्युत भवनावर धडक देऊन अधीक्षक अभियंता यांना निवेदन सादर केले। निवेदनात सांगण्यात आले की मुस्लिम बहुल भागात मागील सतत 3 महिन्यांपासून सातत्याने विद्युत मीटर तपासणीची धडक मोहीम सुरू आहे, मात्र या भागातील विद्युत ग्राहकांचे विद्युत मीटरच्या ज्या समस्या आहेत त्यांचे निवारण होत नसून बंद मीटरच्या मोबदल्यात दुसरे नवीन मीटर सुद्धा देण्यात येत नाही, तर दुसरीकडे विद्युत वाहिनी सुद्धा कापण्यात येत आहेत। इतर या अशा अनेक समस्यांचे निवारण महावितरण विभागाकडून होत नाही, त्यामुळे या भागातील अत्यंत गरीब लोकवस्ती असल्याने एवढ्या मोठ्या रकमेचे विद्युत बिल कसे भरायचे हा यक्ष प्रश्न मुस्लिम बहुल भागातील नागरिकांना पडला आहे। त्यामुळे नवीन मीटर देण्याची कारवाई करावी, तसेच विद्युत बिल मनमानीपणे आकारू नये, यात ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी यासिर भारती यांनी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला।